भुदरगड तालुक्यातील मेघोली इथं दोन घरांना शॉर्ट सर्किटनं आग लागली. त्यामध्ये 12,74,000 रुपयांचं नुकसान झालंय. त्यामध्ये श्यामराव देसाई यांचं 9,74,000 रुपयांचं तर वसंत देसाई यांच्या घराचं 3,00,000 रुपयांचं नुकसान झालंय. या दुर्घटनेत संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालंय. भुदरगड तालुक्यातील मेघोली इथं श्यामराव महादेव देसाई यांचं मध्यवस्तीत घर असून या घरामध्ये सागर देसाई, जयसिंग देसाई आणि विठ्ठल देसाई अशी 3 मुलं आपल्या कुटुंबासह राहतात. शुक्रवारी 12:00 दरम्यान घरातील 20 मीटरच्या ठिकाणी आग लागून आगीचे लोळ पसरले. आग लागल्याचं कळताच घरातील महिलांनी आरडाओरडा केल्यानं ग्रामस्थ जमा झाले. भर दुपारी लागलेल्या आगीनं काही काळातच रौद्ररूप धारण केलं. त्यामुळे शेजारील वसंत देसाई यांच्या घरालाही आग लागली. ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग आटोक्यात आली नाही. दरम्यान बिद्री साखर कारखान्याच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये दोन्ही घरातील धान्य, संसार उपयोगी साहित्य, LED TV, लाकडी फर्निचर, रोकड 10,000 रुपये, दागदागिने आणि घरातील लाकूड सामान असं 12,74,000 रुपयांचं नुकसान झालंय. त्यापैकी श्यामराव देसाई यांचं 9,74,000 रुपयांचं तर वसंत देसाई यांचं 3,00,000 नुकसान झालंय. आगीत सर्व संसारच जळून खाक झाल्यानं आता खायचं काय आणि जगायचं कसं या विवंचनेत देसाई कुटुंब सापडलंय.